मतदानाचा हक्क बजावल्यावर उद्धव ठाकरे हे मुंबईतल्या ठाकरे गटाच्या शाखांना भेटी द्यायला निघालेले आहेत. सुरुवातीला उद्धव ठाकरेंनी गिरगावमधल्या शाखेला भेट दिली. तिथे त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला आणि त्यांना सूचना केल्या. यानंतर भायखळा, चिंचपोकळी, शिवडी, लालबाग या शाखांना त्यांनी भेट दिली आहे. उद्धव ठाकरे वरळी आणि दादरमधल्या शाखांना देखील भेट देणार आहेत. तर मतदान केल्यावर उद्धव ठाकरे पोहोचले मुंबईमधल्या विविध त्यांच्या शाखांमध्ये आणि तिकडे त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.